नमस्कार। सर्वात प्रथम दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। ही दिवाळी तुम्हाला सुखाची, समृद्धीची, भरभराटीची जाऊ दे आणि ह्या पुढच्या सगळ्या दिवाळ्या अतिशय सुंदर जाऊ दे। आपण सगळेजण हिंदू आहोत, हिंदू धर्मातले सगळे सण आपल्याला आनंदाने साजरे करायचे आहेत। जर साजरे करायचे असतील तर आपल्याला हिंदू म्हणून ताठमानीने जगता आलं पाहिजे। त्यामुळे दिवाळी झाल्यानंतर एक फार मोठी राजकीय दिवाळी आहे, ती म्हणजे निवडणुका। आपण आजारी पडलो की आपल्या जातीचा डॉक्टर नाही शोधत ना, पण चांगला डॉक्टर शोधतो। त्यामुळे या निवडणुकीमध्ये आपण चांगला डॉक्टर शोधायचा आहे, जो महाराष्ट्राला बिघडलेलं वातावरण बदलणारा, महाराष्ट्र आजारी पडायला लागलाय त्याला बरा करणारा असा एक छान डॉक्टर आपल्याला शोधायचा आहे। आणि जर तो चांगला डॉक्टर शोधला, चांगले चांगले डॉक्टर्स महाराष्ट्राला बरं करणार आहे, महाराष्ट्राच्या समस्यांवरती इलाज शोधून काढणारे असे चांगले 288 लोक जर आपण विधानसभेवर पाठवले तर खऱ्या अर्थाने पुढच्या सगळ्या दिवाळ्या आपल्याला सगळे सण, गणपती, नवरात्र, दिवाळी, दसरा सगळं आपल्याला आनंदाने साजरे करता येईल। तेव्हा दिवाळीनंतर कुठेही निवडणुकीच्या दिवशी बाहेर न जाता सकाळी उठून आपल्याला पहिलं अत्यंत महत्वाचं असं मतदान करायचं आहे। एक समाज आहे आपल्या देशामध्ये ज्यांनी स्वतःचं राष्ट्र वेगळं मागून घेतलं पाकिस्तान, पण त्यानंतरही त्यांचा आता उरलेल्या आपल्या देशावर पण खूप मोठा डोळा आहे आणि त्या दृष्टीने 78 वर्ष तो समाज कार्यरत आहे, तो स्वतःला शांतीदूत म्हणून घेतो। तर त्या समाजाचं मात्र ठरलेलं आहे बरं का, की जे हिंदूंच्या विरोधात आहेत, हिंदुत्वाच्या विरोधात आहेत, हिंदू राष्ट्राच्या विरोधात आहेत, त्या सगळ्यांना त्यांनी मतदान करायचं आहे। त्यामुळे तो समाज 100% सकाळी 7 मतदान सुरू झालं की दुपारी 12-1 वाजेपर्यंत जातो मतदान करतो। गावाबिवाला गेलेले सगळे जण भाऊबंदकींना ते बोलवून घेतात आणि ते मतदानाला जातात। 30-32% असूनही ते 100% मतदान करतात आणि निकाल फिरवतात। 24 लोकसभेमध्ये आपल्याला हे दिसून आलंय। आपण आजही 75-80% आहोत, पण आपल्यातले 40% हे जाती जातींमध्ये वाटले गेलेत, आळस करतात, फिरायला जातात, मज्जा करतात। काही जण जातात पण त्यांना असं वाटतं की नोटा दाबलं की आपण खूप काहीतरी, तर नोटा दाबून या देशात फारसा फरक पडत नाही काय। नोटा दाबणं आणि निवडणुकीला न जाणं हे या भारतामध्ये सेम आहे। त्यामुळं कृपा करून निवडणुकीला मतदान करा। चांगल्या 288 डॉक्टरना आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेवर पाठवायचं आहे। पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप शुभेच्छा। पुढच्या सगळ्या दिवाळ्या तुमच्या सगळे सण खूप छान जावं त्यासाठी हे काम फार महत्वाचं आहे। त्यामुळे निवडणुकीची तारीख सकाळी उठा, लवकर जा आणि मतदान करा आणि दिवाळी, दसरा, गणपती, नवरात्र सगळे सण आपण पुढचे अनंत काळपर्यंत छान साजरे करूया। राष्ट्राय स्वाहा।